आता अध्यक्ष महोदय हे काँग्रेसच्याही काळात हेच होतंय आणि त्याही काळात याही काळात तेच आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही सांगतोय 2000 मध्ये सोयाबीनचे भाव 4500 होते आणि 2023 मध्ये दादा सोयाबीनचे भाव 4500 आहे. अरे 2000 मध्ये तेवढेच भाव, 2023 मध्ये तेवढेच भाव. तेच व्यवस्था आम्ही पाहतोय. संत्रामध्ये 30,000 रुपये प्रति टन होत 2000 मध्ये आणि 2023 मध्ये 30,000 प्रति टन आहे. काहीच बदल नाही अध्यक्ष महोदय. कापूस 10,000 प्रति क्विंटल वर गेला होता, आता 6,000 वर गेला. म्हणजे वाढायला पाहिजे या सगळ्याच्या मध्ये. सगळे खर्च वाढले पण आमचे भाव कमी झाले अध्यक्ष महोदय. शुक्रमानात तुम्हाला लोक फिरू देत कारण तुम्ही आम्ही सगळ्या पक्षानं सगळ्या लोकांनी जातीत गुंतून ठेवलं, धर्मात गुंतून ठेवलं, हिरव्या आणि भगव्या निळ्याच्या रंगात गुंतून ठेवलं अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही फार व्यवस्थित फाळणी केली आहे शेतकऱ्याची. त्याच्या डोक्यात त्याचा शेतकरी हा यूज देत नाही. तुम्ही इतके हुशार झाले राजकारणी लोक का जात एवढी आणि धर्म एवढा टाकला का याच्यातून त्याला गोल करण्याचा प्रयत्न केला. चना 4,500 होता, आता 4,700 झाला. तूर 14,500 होते ना, आता 10,000 झाला. आणि पेट्रोलचे भाव किती झाले 2000 मध्ये? 66 होते, 1 ते 7 लिटर झाले. पेट्रोल वाढलं अध्यक्ष महोदय. डिझेल 56 वरून 97 वर गेलं. डीएपी खत होतं ते 482 होतं, आता 1350 झालं. खर्च दुप्पट होतो अध्यक्ष महोदय. 400 खत 1300 रुपयाला विकावं लागतंय. 2000 मध्ये खताचे भाव वाढले अध्यक्ष महोदय. 10-10, 26 खत होतं 365 1700 गेलं. 18-18, 10-8, 412 होतं 1300 गेलं. तुम्ही भिकार चोरी योजना आणताय. कोणत्या कोणत्या काय कंटलातून धान्य दे, हे दे, तसं दे. ह्या भिकार चोर धंदा कोण सांगितलं तुम्हाला? कोण सांगितलं? मागितलं मी तुम्हाला 2 रुपये किलो घेऊ द्या म्हणून? कोण मागितलंय? अरे लुटाचं किंटल आहे ना, आणि द्याचं किलो ना. ही सगळी